आम्हाला सकारात्मक प्रतिसाद न भेटल्यास समोर त्याचं रूपांतरण आम्हाला घोषणात होईल आणि त्यात कुठल्याही दुर्दैवी घटना घडल्यास युनिव्हर्सिटी आणि कुलगुरू जबाबदार पूर्णतः त्याच्यासाठी पर्सनली जबाबदार असतात हे आम्ही ऑन रेकॉर्ड बोलतोय. सगळे जण रिस्कात आहे. उद्या एक दिवसाचं अनशन आहे, त्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळेल तर आमरण उत्सव आम्ही जबाबदार याच्यासाठी विद्यापीठ जबाबदार आहे अजूनही. आणि सर लेटर्स तुम्हाला आहे याच्यात तुम्हाला स्पष्ट भूमिका द्यास लागणार आहे. कसं आहे, जोपर्यंत माणूस तोपर्यंत अंगावरच लुटू शकते की जोपर्यंत ते जास्त प्रमाणात होत नाही. तुम्ही लोटू लोटू बाजूने एवढं मोठं जमा केलाय की आता ते होणार नाही. क्लिअर, ठीक आहे सर, धन्यवाद. आम्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी विधी शाखा फार्मसी आणि इंजिनिअरिंग या शाखेचे विद्यार्थी गेल्या 8 दिवसापासून इथे ठिय्या मांडून बसलेलो आहे. पण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे प्रशासन आम्हास कुठलेही सकारात्मक असा निकाल देत नाही आहे. प्रश्न एवढा आहे की मागच्या वर्षी जेव्हा शैक्षणिक वर्ष होतं तेव्हा जो कालावधी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार 90 दिवसाचा असायला पाहिजे, त्या परीक्षा आमच्या 60 ते 70 दिवसात घेतल्या. आणि या 60 ते 70 दिवसाची गणना करताना त्यामध्ये शनिवार रविवार आणि ज्या पब्लिक हॉलिडेज आहे याचासुद्धा समावेश केला गेला. आणि कशाही तरीकेने परीक्षा घेऊन पोरांवर प्रेशर टाकून परीक्षा घेतल्या गेल्या. आणि त्या एक्झामिनेशनचं शेड्यूल असं केलं गेलं की या समजा हफ्त्यामध्ये मागच्या बॅकलॉग्सचे परीक्षा असतील तर सेकंड वीकमध्ये रेग्युलरच्या एक्झाम, यामुळे पोरांना परीक्षेसाठी कुठल्याही अभ्यासास वेळ मिळाला नाही. नंतर आम्ही त्यावेळेस विद्यापीठाकडे गेलो, विद्यापीठास मागणी केली की सर ही जाचक परीक्षा व्यवस्था आम्हाला फेल करेल, आम्हाला वेळ द्या अभ्यासासाठी. त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की नाही, हे होऊ शकणार नाही, तुम्ही तासून निघाल हे निघाल, याबाबत कुठलीही शंका. आमची आता मागणी ही आहे की युनिव्हर्सिटीने आम्हाला कॅरी ऑन द्यावे. जसे BSc BA आणि BCom या अदर शाखेंना युनिव्हर्सिटीने दिले आहे, तसं फार्मसी इंजिनिअरिंग आणि लॉ याही शाखेला द्यावे. त्यांनी असं विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. हे आमच्या मूलभूत हक्क, संविधानातील मूलभूत हक्क 14 कायद्यासमोर समानता, याचं उघड उल्लंघन युनिव्हर्सिटी करत आहे. आणि समजा असे न झाल्यास उद्यापासून आम्ही उपोषणास बसणार आहे. आणि तरीही विद्यापीठाचा सकारात्मक प्रतिसाद न आल्यास आम्ही विद्यार्थी इथे आमरण उपोषण करू. व यासाठी स्वतः कुलगुरू जबाबदार असेल, कारण त्यांनी आतापर्यंत आम्हाला एकदाही भेट दिलेली नाही आहे. आम्ही 8 दिवसापासून ते ठिय्या मांडून बसलो, इथे साप निघाले आहेत, काही पोरांना डेंग्यू झाला आहे, कुणाला टायफॉइड झाला आहे, पण कुलगुरू येऊन पाहण्यास तयार नाही आहे, ना की विद्यापीठ प्रशासन इथे सकारात्मक प्रतिसाद द्यायला तयार. यासाठी पूर्ण विद्यापीठ जबाबदार राहील. आणि उद्या कुठली दुर्दैवी घटना घडली तर यासाठी फक्त आणि फक्त कुलगुरू प्रमोद येवले जबाबदार राहील, याची त्यांनी गंभीर नोंद घ्यावी.